नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा, कथा चॅनलवर मित्रमैत्रिणीनो भाग्य म्हणजे ज्याला आपण लक म्हणतो हे सुद्धा कधी आणि कुणाला साथ देतं याची एक सुंदर कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावातून जात होते गावातून जात असताना त्यांना एक गरीब माणूस दिसला तो भीक मागत होता त्याला पाहून अर्जुनाला त्याची दया आली अर्जुनाने त्याला आपल्या जवळची सोन्याच्या मोहरांची थैली दिली आणि त्याला परत भीक मागू नकोस असे सांगितले थैलीवर मोहरांमुळे त्याचे आयुष्य नक्कीच सावरणार होते तो आनंदात घरी निघाला मात्र वाटेत एका चोराने ते पाहिले आणि त्याचा पाठलाग करत ती मोहरांची थैली लंपास केली बिचारा गरीब माणूस स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला पोटा दुसऱ्या दिवशी तो परत भीक मागू लागला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला भीक मागताना पाहून अर्जुनाने त्याला विचारले अरे काल तर मी तुला मोठी भिक्षा दिली तरी तू आज परत भीक मागतोयस त्यावर त्याने घडलेली सगळी हकीकत अर्जुनाला सांगितली ऐकून अर्जुनाला खूप वाईट वाटले त्यावर त्याने आपल्याजवळचा एक बहुमूल्य मोती त्या गरीब माणसाला भेट दिला तो आनंदात मोती घेऊन घरी आला पण घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने तो अमूल्य मोती ठेवावा कुठे असा त्याला प्रश्न पडला मग त्याने एका मडक्यात तो मोती ठेवला आणि निवांत झोपला थोड्या वेळाने बाहेर गेलेली त्याची बायको घरी आली तिने नवऱ्याला अनेक दिवसानंतर एवढं शांत झोपताना पाहिलं आणि आवाज न करता ती गाडगी मडकी घेऊन नदीवर पाणी भरायला गेली परत येऊन पाहते तर नवरा शोधाशोध करत होता तिच्या हातात ते मडकं पाहून तो म्हणाला हे तू काय केलंस यात मी बहुमूल्य मोती ठेवला होता आपलं नशीबच खराब जाऊ दे असं म्हणत त्या माणसाने परत भीक मागायला सुरुवात केली अर्जुनाने त्याला जेव्हा भीक मागताना पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला तो कृष्णाला म्हणाला आता तूच बघ काय ते त्यावर कृष्णाने त्या गरीब माणसाला दोन शिक्के दिले तो काही न बोलता ते घेऊन घरी निघाला वाटेत त्याला एक कोळी दिसला त्याच्याकडे एक मासळी जाळ्यात अडकलेली दिसली तिची तडफड पाहून त्याला तिची दया आली त्याने कोळ्याला दोन शिक्के दिले आणि ती मासुळी विकत घेऊन एका कटोरीत घालून घरी घेऊन आला घरी आल्यावर पाहतो तर काय मासळी पाण्यात टाकताच तिने गिळलेला मोती बाहेर टाकला तो मोती पाहून गरीब माणूस दिसला दिसला म्हणत ओरडू लागला त्याचवेळी त्याच्या झोपडी बाहेरून जाणारा त्या भुरट्या चोराला वाटले की सोन्याच्या मोहरांची थैली नेताना कोणीतरी आपल्याला पाहिले आपल्याला कोणी शिक्षा देण्याआधी इथून निष्ठून जाणे चांगले असे म्हणत त्याने मोहरांची थैली त्या गरीबाला सुपूर्त केली आणि तो तिथून पळून गेला गरीबाला आश्चर्याचा धक्का बसला मोती मिळाला आणि थैली पण दुसऱ्या दिवशी त्याने आठवणीने जाऊन कृष्णाचे आभार मानले तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला त्याने कृष्णाला विचारले आधी मी त्याला मोहरा दिल्या मोती दिला, दिला। पण त्या गोष्टी त्याला लाभल्या नाहीत मात्र तू दिलेले दोन शिक्के कसे काय लाभले त्यावर कृष्णाने अर्जुनाला सांगितले आधी मिळालेला लाभाचा विचार तो फक्त स्वतःपुरता करत होता पण दोन शिक्के मिळाले तेव्हा त्याने स्वतःचा विचार सोडून दुसऱ्याचा विचार केला जो दुसऱ्यांसाठी झटतो त्यांचाच उत्कर्ष होतो चांगल्या कामाची पेरणी केली तर मोबदलाही चांगलाच मिळतो म्हणून चांगले कर्म करत रहा हे मी कर्मयोगात सांगितले आहे तर मित्रमैत्रिणीनं आजच्या या छोट्याशा कथेवरून आपल्याला असा बोध मिळतो की आपण कायम सत्कर्मांची कास न सोडता आपले काम करत राहावे आपल्याला आपल्या सत्कर्मांचं फळ एक दिवस नक्कीच मिळतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा त्यांचंच भाग्य म्हणजे लक उजळतं ज्यांची कर्म चांगली असतात तरी छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच एका सुंदर दर्जेदार कथेसह तोपर्यंत धन्यवाद